एकदम पटकन होणारी आणि चवीला तर एकदम मस्त लागणारी भाजी बनवणार आहोत. तर उपवासासाठी आज आपण लाल भोपळा किंवा त्याला डांगर भोपळ्याची भाजी आपण बनवणार आहोत. लाल भोपळा आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिटॅमिन बीचा भरपूर मोठ्या प्रमाणात स्रोत त्याच्यातून मिळतो. आणखी महत्त्वाची गोष्ट, याचे औषधी गुणधर्म बघता जगभरात पम्पकिन डेचं सेलिब्रेशन केलं जातं. इतका आरोग्यदायी असला तरी ही भाजी खाण्याची नेहमी टाळाटाळ केली जाते. पण आज आपण अशी रेसिपी बनवणार आहोत की ती नक्की सर्वांना आवडेल. उपवासासाठी देखील आणि इतर वेळी जरी करायची म्हटली तरी ती आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो हे पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर रेसिपीला सुरुवात करूया. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. लाल भोपळा किंवा याला डांगर भोपळा असं म्हणतात, याच्या बिया काढून मी ह्या स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर कटरवर मी असे बारीक याचे पीसेस करून घेतलेले आहेत. 1/4 किलो लाल भोपळा मी घेतलेला होता, कट करून झालेला आहे. याची जर तुम्हाला साल काढून घ्यायची असेल तर तुम्ही काढू शकता. साल न काढता देखील हा भोपळ्याची भाजी जी आहे खायला खूप छान लागते. इथे हा लाल भोपळा कापून झालेला आहे तर मी दुसऱ्या साईडला पॅन गरम करून घेतलेली आहे. पॅन गरम झाली की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा तूप. उपवासासाठी भाजी बनवताना मी शक्यतो तुपाचा वापर करत असते आणि त्यामुळे भाजीची चव जी आहे ती खूप छान अशी लागते. तूप चांगलं गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये टाकत आहे मी 3 ते 4 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या. जर उपवासाला तुम्ही जिरं वापरत असाल तर जिरं देखील इथं फोडणीला टाकू शकता. मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. उपवासासाठी बनवत आहे त्याच्यामुळे साहित्य एकदम कमीत कमी लागतं. तर ह्या मिरच्या ज्या आहेत चांगल्या परतून झालेल्या आहेत. तर आता याच्यामध्ये आपण कापून घेतलेला जो लाल भोपळा किंवा डांगर भोपळा आहे तो ॲड करणार आहोत. त्यानंतर लगेचच टाकणार आहोत आपण इथे चवीपुरतं मीठ. व्यवस्थित असे आपण हे तुपावर परतून घेणार आहोत. त्याच्यामुळे काय होईल, मस्त असं परतल्यामुळे तुपाचं कोटिंग जे आहे ह्या फोडींना येईल आणि चव जी आहे भातीची खूप सुंदर येते. इथे देखील आत्ता तुपाचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये कुठलाही पाण्याचा वापर करायचा नाही आहे. वाफेवर ही भाजी छान शिजते तर आपण इथे झाकण ठेवून 1-5 मिनिटांसाठी आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. 5 मिनिट झालेले आहे, चांगली वाफ आलेली आहे इथे पाहू शकताय. तर एकदा झाकण काढून चेक करूया. मिक्स करून घेऊया. लाल भोपळा जो आहे पाणी न टाकता देखील वाफेवर खूप चांगला शिजतो. इथं वाफेचं देखील खूप पाणी आहे याच्यामध्ये जमा होतं, त्याच्यामुळे बाहेरनं पाणी घालायची गरज नाही आणि वाफेवर त्याची चव जी आहे खूप छान येते. आणि लाल भोपळा चांगला शिजत देखील आलेला आहे ते पाहूनच समजत आहे, किंवा तुम्ही हाताने देखील चेक करू शकता. आता यानंतर आपण टाकणार आहोत इथे 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट. याने चव जी आहे छान येते. आणि त्याचबरोबर टाकणार आहे 2 चमचे ओलं खोबरं. इथं ओलं खोबरं आणि शेंगदाणे टाकू शकता, किंवा फक्त ओलं खोबरं टाकू शकता, किंवा फक्त शेंगदाण्याचा कूट टाकू शकता. पण मी नेहमी हे दोन्ही कंबाईन टाकत असते, चव जी आहे खूप छान लागते. हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तर फक्त 1/4 चमचा मी इथं लाल तिखट टाकत आहे. आणि त्यानंतर झाकण ठेवून 1-2 मिनिटांसाठी वाफ काढून घेत आहे. 2 मिनिट झालेले आहेत, चांगली वाफ देखील आलेली आहे. तर आता झाकण काढून आपण सगळं मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेऊया. पांढरं शुभ्र खोबरं, लाल तिखट आणि भोपळ्याचा पिवळसर आणि हिरवा कलर, दिसायला भाजी खूप मस्त अशी दिसत आहे आणि चवीलाही तितकीच छान लागते. उपवासाच्या व्यतिरिक्त जर ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही कढीपत्ता, जिरं, लसूण याचा वापर करू शकता. त्याचबरोबर फोडणीचं हे सगळं साहित्य वापरून, धण्याजिराची पावडर वापरून, फक्त ओलं खोबरं आणि त्याच्यामध्ये गूळ घालून जर ही भाजी केली तर मस्त अशी भाजी बनते. तर एकाच भाजीमध्ये उपवासाची भाजी, इतर वेळी रेग्युलर खायला भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो, खूप मस्त होते. आणि लाल भोपळा हा खूप हेल्दी आहे, खायला हवा. तर या पद्धतीने केला तर भाजी नक्कीच सर्वांना आवडेल. मस्त अशी तुपाचा इथे खमंग वास सुटलेला आहे आणि भाजी आपली जी आहे ती तयार झालेली आहे. तर या उपवासाला नक्की ही भाजी करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. खायलाही उपवासाची भाकरी बनवतो किंवा पुऱ्या बनवल्या जातात त्याच्याबरोबर खाऊ शकतो, किंवा इतर वेळी चपातीबरोबर, भाकरीबरोबर, किंवा टिफिनमध्ये न्यायची. तर एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. आणि रेसिपी जर आवडली असेल तर न विसरता रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.